रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, उर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी उर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र, पणदूर. माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य केलं. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसैनिक मुख्यमंत्री होऊ शकत नाही असं स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांनी संवादात म्हटलंय. पाहुयात काय म्हणालेत उद्धव ठाकरे. पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री हा तसा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, कारण शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. हा एक पहिला महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर या म्हणजे कदाचित आज पहिल्या प्रथम तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल, कारण मला आज खरंच दुःख झालेलं आहे ते एका गोष्टीचं. माझ्यावरती राग आहे ना, माझ्यावरती राग काढा, माझ्या पाठीत वार करा, पण मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका. माझा राग मुंबईवरती काढू नका. आरेचा निर्णय त्याने जो बदलला त्याने मला खरंच दुःख झालेलं आहे. सह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.